काय बरं वाटते ना पाय आता? हो खूप बरं वाटते. शेकून घे चांगले, धावपळ करायची मग. अहो किती वेळ खूने बनवलेले ग्रीटिंग बघत बसणार आहात, हे घ्या. एवढीशी पोर आहे पण तिच्या बाबांचा मूड खराब आहे हे बरोबर कळत तिला. वीज चिडतो मी तिच्या बाबा. आई मी जरा टेरेसवर चालली आहे, मला घरात जरा सफोकेट होत आहे आणि जेवण पण जरा जास्त झालंय. आलेच लगेच येते. छत्री घेऊन जा, पाऊस कधीही पडेल. छत्री थांब मी आणते. सावकाश वरती जरा. थँक्यू. आणि एक बाहेर जी स्लीपर ठेवली आहे ना ती घालून जा. आले कार्य एवढं काय केलं ग्रीटिंग मध्ये? बाबांचा मूड ठीक होण्यासाठी तिने ग्रीटिंग बनवलं आणि लिहिलंय असं की गेट वेल सून बाबांचा मूड. खरंच घरात मुली असल्या ना की वातावरण वेगळंच असत. नाही आई, मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल वाटणारं प्रेम वेगळंच असतं ना. कोणतीही आई सगळ्यात जास्त प्रेम आपल्या मुलांवरच करते. असं का म्हणतेस तू? तुम्ही दुपारी ऑफिसमध्ये जे काही सांगितलं ते मला पटलेलं नाहीये. म्हणजे काय बोललो मी? तुम्हाला शिल्पीचा बाळ वाढवण्याचा निर्णय पटला नाही असं तुम्ही सांगितलं. हो नाहीच पटलं मला. हे बघा, शिल्पी बायको म्हणून विद्युत बरोबर कशी वागलेली असली ना तरी कदाचित ती आई म्हणून. तरी काही म्हणा, शिल्पीने एकट्याने मूल वाढवायचा जो निर्णय घेतलाय ना तो वाटतो तितका सोपा नाही. आई ती एकटी कुठे आहे? आपण सगळे तिच्या बरोबर आहोत ना. सगळे सगळे म्हणजे तूच ना. मला सांग अश्विनी कुठे कुठे पुरी पडणार आहेस तू? इकडे घरात 3 पेशंट, तिला कार्तिकीला दुखापत झाली, हे तुझे सासरे आणि तुझा नवरा या दोघांना एक एक किडनी आहे, हे दोघंही पेशंट आहेत. आमचं करायचं, घरच्यांचं करायचं, पार्लर बघायचं, ऑनलाईन क्लासेस करायचे, कुठे कुठे पुरी पडणार सांग मला तू. आणि मुलाचा निर्णय ती एकटी घेऊ शकत नाही. विद्युत काय म्हणतो तेही आपल्याला पाहायला पाहिजे. मला असं वाटतंय अमोरासमोर आपण विद्युत आणि शिल्पीशी बोलायला हवं या विषयावर. बाबा मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, मी विद्युतशी बोलणार नाहीये आणि शिल्पीशीही बोलणार नाहीये. शिल्पीने आतापर्यंत आपल्याला खूप मनस्ताप दिलाय, खूप त्रास दिलाय, पण याच्या पुढे जर माझ्या आई वडिलांना, माझ्या फॅमिलीला तिच्यामुळे कुठलाही त्रास झाला तर ते मला चालणार नाही, म्हणून मी या लपड्यात पडणार नाही. आणि अश्विनी तूही या भानगडीत पडायचं नाही, मी सांगून ठेवतोय तुला, समजलं? बरं आता हा विषय बंद करा, आपापली औषधं घेणं आराम करा. काय रे, मी कधीपासून तुला सांगते की नाशिक मध्ये माझ्यासाठी आणि कार्तिक साठी घर बघ घर बघ, तर ते काही बघत नाहीयेस पण हिच्यासाठी मात्र घर बघायला गेलास. अगं राजू, तू मला नाशिकला सांगितलं ना घर शोधायला, नाशिक किती दूर आहे, हिच्यासाठी मी इथल्या इथे घर शोधली ना. आणि तू म्हण ना एकदा की मी तुला सोडून जात नाही, तू असं म्हण मी लगेच तुझ्यासाठी 10 घर शोधतो बस. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि कार्तिकी हे मला अजिबात आवडलेलं नाहीये, तू घरात कुणाला सांगितलं नाहीस आणि बबन भाऊजीने घर शोधायला सांगितलं तुझ्यासाठी. कार्तिकी घरात तुला कोणी काही बोललं का? ग शिल्पी काही बोलली का तुला? नाही बाबा, मला कोणीच काही बोललेलं नाहीये. तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनीच माझ्यासाठी खूप काही केलंय आणि आता ह्या घरामध्ये इतके सगळे प्रॉब्लेम चालू असताना मला आणखीन कोणता प्रॉब्लेम नाही क्रिएट करायचा. हे बघ कार्तिकी, तू इथनं कुठेही जाणार नाहीयेस. कार्तिकी जोपर्यंत तू बरी होत नाहीयेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा घटस्फोट होत नाहीये ना, तोपर्यंत तू इथनं कुठेही जाणार नाहीयेस. एकदा तू बरी झालीस की मग आपण तुझ्यासाठी घर शोधूया. आणि बबन भाऊजी तुम्ही मला जर न सांगता तुम्ही कार्तिकीसाठी घर शोधलत ना तर बघा. तर वहिनी तुम्ही मला तुमच्या हाची मिसळ खायला घालूच नका. ओके
बस कर रे चेष्टा आता. आणि अश्विनी तुला जायचं नाहीये पार्लरला, उशीर झालाय. तिकडे जाऊन लॉग इन करायचंय, क्लासेस आहेत तुझे. हो ए थांब, मी पण येते. मी सोडते तुला. कार्तिकी लक्षात ठेवशील ना काय सांगितलं ते? येते मी आई, येते. कम इन. तू काय करतेस इथे? विक्रम प्लीज प्लीज, मला बोलायचं तुझ्याशी. मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. तू इथून चालती हो. बघ, मला माझी बाजू मांडण्याची एक संधी दे प्लीज विक्रम प्लीज. कसली बाजू? काय आहे तुझी बाजू शिल्पी? काहीतरी राहिली आहे का बाजू मांडण्यासारखी? शिल्पी तू एक सेल्फिश बाई आहेस अँड यू हॅव यूज मी, इतकंच एक्सप्लेनेशन असू शकतं. नाही रे विक्रम, हे बघ विद्युत आणि माझ्यामध्ये जे काही झालं ते चुकून झालं. इट वॉज अन ऍक्सिडेंट. त्याच्यात आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इमोशनल नातं नाहीये विक्रम. सो काय करू मी याच? तू हे सगळं मला का सांगतेस? शिल्पी मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये, त्यामुळे तू मला हे एक्सप्लेनेशन देऊच नको. ऐक ना, संजूला खूप बरं नव्हतं. मी संजूसाठी गेले होते त्या दिवशी तिकडे. त्याला ताप आला होता रे, त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून मी तिकडे गेले होते. आणि त्यानंतर मी सगळं चुकून घडलंय विक्रम, प्लीज ट्रस्ट मी यार. आर यू स्टील एक्सप्लेनिंग मी द सेम थिंग की चुकून झालं? शिल्पी मला एक सांग, आपण गेले इतके दिवस एकत्र आहोत, आपल्यात नाही घडलं असं काही चुकून कधी? आपल्यात असे ऍक्सिडेंट का नाही झाले कधी? आहे याच्यावर तुझ्याकडे काही एक्सप्लेनेशन? शिल्पी एका सोप्या प्रश्नाचं मला उत्तर दे. विद्युत तुझ्याकडे परत आला. विद्युत म्हणाला मी ह्या बाळाची घेतो जबाबदारी, चल आपण परत लग्न करू असं विद्युत म्हणाला, तर तू काय उत्तर देणार आहेस? की ठीक आहे जबाबदारी तू घे पण मी लग्न विक्रमशी करणार आहे हे सांगणार आहेस तू त्याला? हे एक्सप्लेनेशन असणार आहे तुझं? का शांत आहेस आता, बोल ना. शिल्पी खूप झालं आता, आता तुझी नाटकं खूप बघितली मी, निघितन चल. विक्रम प्लीज माझं ऐकून घे प्लीज. शिल्पी मनापासून प्रेम केलेलं मी तुझ्यावर. शिल्पी तू एक नंबरची सेल्फिश आहे सेल्फिश. हे जे तू बाळ बाळ करतेस ना, त्या बाळाचा व्यवहार करताना तुला लाज नाही वाटणार आहे? इतकी स्वार्थी बाई तू, ओढू नकोस माझ्यावरती. माझ्या आयुष्यात माझ्या या ऑफिस मध्ये तुझ्या सारख्या बाईला अजिबात जागा नाही. इथून बाहेर हो, इथून चालती हो तू आत्ताच्या आत्ता. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये शिल्पी. कळत नाहीये का तुला? रमेश आते. रमेश ही बाई आत्ताच्या आत्ता इथून बाहेर गेलेली पाहिजे. मला ही बाई जर या आवारात परत दिसली तर तुझी नोकरी जाईल, इतकं लक्षात ठेव. आत्ताच्या आत्ता ह्या बाईला इथून बाहेर काढ. विक्रम प्लीज असं करू नकोस, आपण शांतपणे बोलूयात ना या विषयावर. तू आता खूप चिडलायस विक्रम, आपण शांतपणे बोलायला पाहिजे. कळत नाहीये तुला मी काय म्हणतोय ते? ह्या बाईला इथून बाहेर काढ. मॅडम ठीक आहे, निघते मी. उज्वला, ए उज्वला, अग दोन बादले आण. काय झालं? काय झालं काय, सगळी बेडरूम गळायला लागलेली आहे. मग पाणी बघणं किती पडते, सगळी कागदपत्र ओली झाली आहे. अरे तू कुठे चाललीस आता? पाणी का उंजळीत घेशील? दोन बादल्या आण म्हणतो तुला.
अरे माझ्या कर्म अरे असे सेक्रेटरीला सांगितले ना बाबा ते हॉस्पिटलचे महत्वाचे रिपोर्ट आहेत ते तुम्ही माझ्याकडे द्या मी त्यांना सुकवते हा देतो देतो जरा फाईल मधून काढून देतो तुला थांब सुकवायला वय महत्वाचे पेपर आहे अरे शेळ्याचे कुठे लाव दे दे भाली दे भाली दे आई ते कपडा घेऊन आले आले हा हे घ्या तू कुठे मध्ये मध्ये कडमडायला येते काही कळत नाही मध्ये मध्ये कसली कडबडते पालदा नको पोतेरे नको काय कमाल करताय तुम्ही पण किती वेळा सांगत होते घराचं काम करून घ्या घराचं काम करून घ्या पण कोण ऐकेल तर शपथ आता कितीला पडलं ते बोलले तर कधी लक्ष देत नाही माझ्याकडे ओरडण्यापेक्षा काम कर जरा नो यार कुठे हा नमस्कार चमत्कार नंतर समजलं ना गप्पा मारायला टाइमपास करायला फोन नाही केला मी तुम्हाला काय झालं मलाच विचारताय अहो गळतंय आमचं घर अहो बालद्यानी पाणी नाही टाकत कोणी पावसाचं पाणी येतंय घरात आमच्या सांगितलेलं तुम्हाला वॉटर प्रूफिंग करा वॉटर प्रूफिंग करा नाही पैसे जमा केले तुम्ही पण कामं काहीच केली नाही त्याचं काय करायचं मी काय खोटं बोलतोय का तुम्हाला तिकडे येऊन बघा हवं तर नाही मला ते काय माहित नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता अर्जंटली कमिटीची मीटिंग बोलवा आणि सगळ्यांना इकडे ताबडतोब घेऊन या आणि बघा काय चाललंय ते अहो तीन पेशंट आहेत आमच्या घरी कसं मॅनेज करायचं आम्ही नाही ते काय मला माहिती आहे आत्ताच्या आत्ता या लगे हा ठेवा हा पांड्या ऐक रे बाबा एक मदत हवी आहे तुझी ते एक ताडपत्री घेऊन ये प्लीज मोठी नाही एक काम कर एक नाही दोन घेऊन ये आमचं गळतच आहे तुझं कधी गळायला लागेल घर कोणाच ठाऊ हा दोन घेऊन ये दोन हा चल हे सेक्रेटरी येतोय आता थोडा वेळ काय लफड आहे अहो मॅडम मी तुम्हाला छान क्लीन अप आयब्रो सगळं छान करून देते अहो पण मला त्यांच्याबरोबर एकदा बोलू तर द्या नाही हो त्या लेक्चरमध्ये खरंच थोड्या बिझी आहे अहो त्या कुठे बिझी आहेत त्या तर नुसतं ऐकतायत ना नाही तसं नाही आहे ऍक्च्युली त्या ऐकतायत पण त्या खरंच बिझी आहेत अश्विनी मॅडम अश्विनी मॅडम तुम्ही फ्री झालात की सांग मॅडम मॅडम तुम्ही फ्री झालात की सांगा हे बघा मला आयब्रोज ब्लीच फेशियल सगळं तुमच्याकडूनच करून घ्यायचंय मला करायला आवडलं असतं पण माझं लेक्चर चालू आहे ना एक दोन तास जातील अहो अहो मॅडम ऐका मॅडम तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला क्लीनअप असा करून देते ना की अगदी तुम्हाला फेशियलचा ग्लो येईल आणि आमच्याकडे रिज्युव्हनेट करणारा एक पॅक आहे तोही लावून देते एकदम छान वाटेल तुम्हाला या आपण आयब्रोजला सुरुवात करूया या ना सॉरी ऑफ प्लीज बरं ठीक थँक्यू या बसा एकच मिनिट हा आले येस हॅलो मॅम मी निसर्ग कंपनीकडून आले आमच्याकडे काही हर्बल प्रोडक्ट्स आहेत वॅक्सिंग आणि ब्लीचचे काही प्रकार आहेत तर तुम्ही एकदा बघा ना मॅडम ॲक्च्युली आत्ता सध्या वेळ नाही आहे खूप बिझी आहे नंतर पुन्हा कधीतरी अहो मला फक्त 5 मिनिटं लागतील हो नाही प्लीज नाही आहेत बरं तुमचं चालू द्या मी अश्विनी मॅमला प्रोडक्ट दाखवते नको त्या बिझी आहेत राहू द्या अहो अश्विनी मॅम मी तुमची खूप मोठी फॅन आहे एक मिनिट एक मिनिट बोला मी तुमची खूप मोठी फॅन आहे जेव्हा मला कंपनीने ह्या पार्लरला व्हिजिट करायला लावलं ना तेव्हाच मला वाटलं की आज अश्विनी मॅमची भेट झाली तर किती छान होईल थँक्यू सो मच पण काय ना माझं लेक्चर चालू आहे मला 1.5 तास लागेल तुम्ही तोपर्यंत बसाल का 1 तास तुमच्या क्लायंट्स बरोबर बोलायला वेळ नाहीये आणि माझी मोठी फॅन आहे म्हटल्यावर तिच्याशी बोलायला वेळ आहे असं वागवता का क्लायंट्स ना अहो तसं अहो मॅडम तसं काही नाहीये ऍक्च्युली क्लायंट हीच आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे असं तुम्ही विचारही नका करू ओके आणि मॅडम प्लीज तुम्हाला सांगितलं ना आत्ता सध्या तरी आम्हाला रिक्वायरमेंट नाही आहे आणि आम्ही ब्रँडेड प्रोडक्टच वापरतो तर सध्या नको प्लीज 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 निघा ना नेक्स्ट टाईम नक्की ठीक आहे चालेल तुम्ही बसा ना बसा सॉरी हा कोण आहे
इलेक्ट्रिशियन. शिट, सॉरी हा, एकच मिनिट आले मी, प्लीज एक. काय काम आहे? हो मॅडम, पावसाळ्यात दुकानात सॉकेटला करंट लागतो म्हणून वायरिंग चेक करायला आलोय मी. अहो, आमच्या पार्लरमध्ये आत्ता तरी काही प्रॉब्लेम नाहीये. हो मॅडम, मेंटेनन्सची फॉर्मॅलिटी म्हणून चेक करायलाच लागेल, नाहीतर ओनर ओरडतील मला. अहो पण मी तुम्हाला असं आत नाही घेऊ शकत, क्लायंट आहेत आमच्याकडे. ठीक आहे मॅडम, मग तुम्ही मेन मेन पॉइंट चेक करा. बरं, थांबा. द्या. ठीक आहे, थांबा. जेनी, हो मॅडम, झालं की नाही चेक करून? ओ घाबरवू नका ना. वा, मस्त चाललंय तुमचं. अहो, मला इथून पुढे एका कार्यक्रमाला जायचं आहे. हे तुमचं जर असंच चालू आहे ना, तर मला काहीच करायचं नाही. ऐका ना मॅडम, मॅडम, अहो मॅडम, जा, तुम्ही जाऊ शकता आता आतमध्ये. आता त्या पार्लरमध्ये कोणीच नाहीये. हो, तुम्ही माझ्यावर काय चिडताय? घ्या. झालं, तुमच्यामुळे माझा वेळ वाया गेला आणि आमची क्लायंट पण निघून गेली ना. हो, तुम्ही पण माझ्यावरच चिडताय. तुमच्याच कामासाठी आलो होतो ना मी इथे. हे बरं आहे तुमचं? दादा, अहो अश्विनी, तू बस तुझं काम कर. अगं, आत येऊ का? हो, या ना. माझी प्रीमियम सर्व्हिसेसची अपॉइंटमेंट आहे. मला पेडिक्युअर, मेनिक्युअर आणि फेशियल ट्रीटमेंट करून हवी आहे. नो प्रॉब्लेम, या ना, आपण करूया. तुम्ही करणार? पण प्रीमियम सर्व्हिसेस तर अश्विनी मॅडम स्वतः करतात ना? हो मॅडम, पण त्या सध्या बिझी आहेत ना. अरे, असं कसं चालेल? काही प्रॉब्लेम झाला आहे का? नंतर येऊ का मी? नाही, काही काही प्रॉब्लेम नाही आहे. जेनी, मी बघते. तुम्ही या, बसा ना, बसा. सॉरी, तुम्ही पण बसा. हां, दरवाजा लावून घे पटकन. सॉरी, काय अप्रोच करायचे ना तुम्हाला? काय रे बबन, मी भजी घेऊन आली आहे, भरपूर खा. नाहीतर म्हणशील परत कापूनी दिली नाही भजी म्हणून. मी भजी खाणार नाही. आता कधी होईल का काकू? हा, का भजी बनवली? पण ही भजी नक्की तुम्हीच बनवली का? नाही, एवढी खुशखुशी झाली असं वाटतं की मार्केटमधून आणली भजी. ते काही तू मला सांगू नकोस, मला सगळं माहिती आहे. अरे, इतका सुंदर स्वयंपाक करते म्हणून तर माझ्या पंप्यासाठी स्थळच मिळत नाही. का? अरे, बघायच्या प्रोग्राम मध्ये तो मुली बघण्याआधी पोहे पाहतो आणि पोहे पाहूनच मुली रिजेक्ट करतो. आवाज तुम्हाला वाटतं खरं, कारण काही वेगळंच असेल. अरे, म्हणजे त्याला एखादी दुसरी मुलगी आवडली असेल तर? पण सांग काकू, एक सांगतो तुम्हाला, आता इतकी वर्ष सुनेची वाट बघितली ना, तर 2-3 महिने अजून वाट बघा. का? अरे, पावसाळ्याचा सीझन आहे ना, गळती लागली त्यांच्या त्या सिलिंगला. ती नवीन सून यायची आणि घसरायची आणि पडायची. उगी ती पंप्याला धरून परत जायची. मी तर तुमच्यासाठी भजी घेऊन आली आणि तुम्ही माझ्या सुनेवर घसरला. दुसरा कोणता विषय नाही का तुमच्याकडे? काय नाही ना अश्विनी, तुझा क्लास कसा झाला आता, म्हणजे लेक्चर कसं झालं? लेक्चर छान झालं, पण सारख्या बायका येत होत्या ना, त्यामुळे डिस्टर्ब झालं, बाकी काही नाही. मी तुला सांगितलं होतं तिकडे होणार नाही तुझं लेक्चर. त्या बायका हिला बघितलं ना, काही येतात गप्पा मारायला, आणि त्याचे काय ते सेल्फी काढतात तुझ्यासाठी. अश्विनी, अगं असं का करत नाहीस तू? ते ऑनलाईन क्लासेस करूनच कर ना, वाटतच आम्ही तुला डिस्टर्ब नाही करणार तोवर. हो, आणि मी सुद्धा देवळात जात जाईन, म्हणजे माझा त्रास नाही होणार तुला. अहो आई, 12-4 मध्ये लेक्चर असतं आणि त्यावेळेस जर मी पार्लरमध्ये नसले तर बायकांना असं वाटेल मी त्यावेळेला येतच नाही म्हणून. अगं मग डबल शिफ्ट कर ना. बापरे, किती दगदग होईल आईची, घर लेक्चर घर. हे बघ, 9-11 पार्लर, मग घरी यायचं, त्याच्यानंतर तुझी लेक्चर्स आणि मग परत संध्याकाळी पार्लर. हो, थोडी दगदग होईल, पण मग आता पर्याय नाही ना. अहो पण आई, घरच्या कामांचं कसं करणार, नाश्ता जेवण? हे बघा, उद्यापासून नाश्त्याची जबाबदारी माझी. हो, आणि स्वयंपाकाची पण सगळी तयारी मीच करून देणार. बरं, तुझा प्रश्न सुटला की नाही? मी काय म्हणते, तुमच्याकडे वुमन पॉवर ची काही कमी नाहीये. बघ, कार्तिकी पण असते, 4 BHK पण असतात आणि शिल्पी तर घरीच असते.
प्रत्येक जणाने वाटून वाटून जर काम घेतलं तर सगळं होईल ना. आणि शिवाय मयुरी सुद्धा मदतीला आहेच की. ते वुमन पॉवर वगैरे सगळं ठीक आहे, पण शिल्पी तिचा काय उपयोग आहे आपल्याला? आता वॉकला म्हणून गेलीये, अजून पत्ता आहे का तिचा? ओ, काल तर ती एकटीच लॉबी मध्ये फिरत होती बराच वेळ, आणि तिला मी विचारायला गेली तर भस्कन अंगावर आली. हो, काय बिनसलंय तिचं कोणाला माहित बुवा.